बुधवारी रात्रीच्या सुमारास देशाच्या विकासाला चालना देणारे महान उद्योगपती दिवंगत स्वर्गवासी रतन टाटा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. भारताचा खरा रत्न काळाच्या पडद्याआड गेल्याने विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात आला. दिवंगत रतन टाटा यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण भारत देश पोरका झाल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. शतकातील सर्वोत्तम उद्योजक म्हणून टाटा यांचे योगदान अनमोल आहे. भारताच्या उद्योग क्षेत्रासह विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, विकास या तमाम क्षेत्रात टाटांचे कार्य एकमेवात द्वितीय आहे. रतनजी टाटा उद्योजक म्हणून अव्वल होतेच, पण एक माणूस म्हणून मध्यमवर्गीय भारतीयांचे ते प्रेरणास्थान होते. आम्ही माणसंही घडवतो हे रतन टाटा यांच्या जीवनाचा मंत्र होता. म्हणूनच टाटा समूहातील कामगारांसह सामान्य कुटुंबातील उद्योगक्षम युवकांना टाटांनी कुटुंब मानले. त्यांच्या निधनाने आपला देश एका महान विभूतीला मुकला आहे. आपण सर्वच रतन टाटा यांच्या जीवनाचे साक्षीदार आहोत. टाटा ट्रस्ट ही केवळ संस्था नव्हे तर सामान्य माणसाच्या जगण्यातला विश्वास आहे, आधार आहे. आपण सर्व रतन टाटा यांच्या जीवनाचे साक्षीदार आहोत. त्यामुळे त्यांच्या या अनमोल योगदानाच्या सन्मानार्थ राज्यात शहर जिल्हा स्तरावर उद्योगपती दिवंगत स्वर्गवासी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्याबाबतचे अधिकृत पत्र राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशान्वये काढण्यात आले होते. त्यानुसार सोलापुरात जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात महान उद्योगपती दिवंगत स्वर्गवासी रतन टाटा यांच्या फोटोज जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते पुष्पहार घालून गुलाब पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी अमर रहे रतन टाटा अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, मनोज शेरला, ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रवंत, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, कामगार विभाग अध्यक्ष मार्तंड शिंगारे, कार्याध्यक्ष संजय सांगळे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, मदन मुळे यांची उपस्थिती होती. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.